आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 14 व 15 एप्रिल रोजी नुरसिंहवाडी चिमासाहेब जगदाळे शैक्षणिक संकुलनाच्या प्रांगणात महाआरोग्य शिबिराचे आयोजन. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, उल्हासदा युथ फाउंडेशन आणि तालुक्यातील रोटरी व लायन्स क्लब तसेच सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक 14 व 15 एप्रिल रोजी नुरसिंहवाडी तालुका शिरोळ येथील चिमासाहेब जगदाळे शैक्षणिक संकुलनाच्या प्रांगणात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नुरसिंहवाडी येथे होणाऱ्या शिबिरात कर्करोग व हृदयविकार आजारावर मोफत तपासणी व उपचार तसेच 0 ते 18 वयोगटातील मुलामुलींच्या सर्व रोगावर मोफत उपचार केले जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे सचिव ओमप्रकाश शेटे व आमदार उल्हास पाटील यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली. हातात हात चला करूया कॅन्सर वर्मात असे ब्रीदवाक्य या महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने करण्यात आले. नुरसिंहवाडी येथे घेण्यात येणाऱ्या शिबिराच्या अनुषंगाने आमदार उल्हास पाटील यांच्या कार्यालयात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध आजारावर उपचार करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. 14 व 15 तारखेला होणाऱ्या नुरसिंहवाडीतल्या आरोग्य शिबिराच्या तयारीसाठी याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा रुग्णांच्या आजारपणावरती मात करण्याचा संकल्प सोडला आहे. हे मुख्यमंत्री सहायता कक्षाचे अधिकारी आमचे सहकारी मित्र ओमप्रकाश शेटे आहेत. त्याशिवाय हार्टवरती ज्यांनी चांगलं काम केलं आहे ते सेवासदांचे सर्व डॉक्टर्स, वेगवेगळ्या भागातून आलेले सरकारी डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स, त्यांचे सर्व सहकारी पत्रकार मित्र, छायाचित्रकार, या सर्वांचंच या माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आज आपण सगळेजण पहिल्यांदा आला आहे, त्यामुळे तुमचं स्वागत करणं माझं कर्तव्य आहे. तुम्हा सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो, माध्यमातून धन्यवाद देतो. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, या क्षेत्रातलं मला तसं नॉलेज कमी आहे, मात्र आता हा जो आरोग्याच्या सेवेचा आपण यज्ञ मानला आहे ह्याच्यामध्ये कृपा करून इथे मीडियालाही माझं सांगणं आहे की हा कार्यक्रम घेत असताना तालुक्यातल्या रुग्णांचं मनोबल वाढावं म्हणून आपण सद्गुरु वामनराव पैंचा कार्यक्रम घेतला, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पक. आत्ता जर का आपण रुग्णाकडे दुर्लक्ष केलं किंवा रुग्णानं आपल्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं तर मग भविष्यात ज्या वेळेला काळा असं होतील, वेदना सहन होणार नाही अशा वेळेला मग डॉक्टर सांगेल ते आपण ऐकतो. आणि सुरुवातीला जर डॉक्टरने सांगितलं असेल की बाबा हे प्राथमिक लक्षण आहेत, तुम्ही जरा तपासणी करून घ्या, त्यावेळेला नवरा बायकोपासून लपवून ठेवतोय, बायको नवऱ्यापासून लपवून ठेवती, आई वडील मुलांच्यापासून लपवून ठेवतात आणि मुलं आई वडिलांच्यापासून लपवून ठेवतात, ह्यासाठी आपण जागृती करायला लागलो संपूर्ण तालुक्यामध्ये. आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी ओमप्रकाश शेटे साहेबांचं अभिनंदन करतो की 9 ते 15 वयोगटातल्या मुलींना जी लस आपण घेणार आहोत ती कमीत कमी खर्चामध्ये तिने आपल्याला कमीत कमी कॉस्ट टू कॉस्ट अशा पद्धतीने उपलब्ध करून दिली, त्यासाठी मी माझं 6 महिन्याचं मानधन दिलेलं आहे मुलींच्यासाठी म्हणून. ओमप्रकाश शेटे साहेबांनी त्या लॅक्सो कंपनीला विनंती करून तिची लस कमी, लसीची किंमत कमी केली. महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर व त्यांच्या स्टाफचा सहभाग आवश्यक आहे. या कामी कोणत्याही डॉक्टरांनी कुचराई करू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्र राज्य कॅन्सर मुक्त करण्याची सुरुवात शिरोळ तालुक्यातून सुरू केली आहे असेही ते म्हणाले. परंतु गव्हर्नमेंटचे हॉस्पिटलचे डॉक्टर मला आणणं फार सोपं आहे, कारण त्यांना गव्हर्नमेंटचे आम्ही कुणी अधिकारी असो आम्हाला कुठे उभा करा म्हटलं की आम्ही वर आहोत त्यांच्या. परंतु नंतरच्या ज्या व्यथा आहेत त्या एवढ्या त्याचा सेटबॅक मिळतो की पुन्हा त्या लोकप्रतिनिधीला घरी द्यायचीच वेळ येते. त्याच्यामुळे माझी स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स असतात की कुठलं पहिलं शिबिर असेल तर 10,000 पुरती संख्या आली नाही पाहिजे. त्यांना मुला दादाने ते सांगितलं, म्हटलं कफचे कशाचे आहे, पाठ दुखते, ऑर्थोचे छोटे आजार आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत वेळेच्या आतमध्ये डायग्नोसिस झालं, कारण डॉक्टर तुमच्या वेळेवर डायग्नोसिस करणार किंवा ह्याच्यात कुठला आजार आहे, ही स्लीप डिस्क हे झाले ते झाले. आणि एकदा डायग्नोसिस झालं की त्या पेशंटची मानसिकता असते आपण मरतो का की म्हणून त्याला 15 दिवसात तुम्हाला रिझल्ट हवा असतो, 1 महिन्यात रिझल्ट हवा असतो. आणि तिथं तुम्ही कमी पडले की तुमची रिॲक्शन सुरू झाली, कारण तुम्हाला कोर्टिकल डिब्रिटिंग घेण्याचं सगळं हे असतं. आणि ठीक आहे ते असणं गैर नाही, लोकप्रतिनिधींकडनं अपेक्षाही धरायला पाहिजेत किंवा त्यांनी ते काम करायला पाहिजे म्हणून.
आणि मग ते सेटबॅक सुरू होतो. म्हणून माझा तीव्र विरोध असतो की लाख दीड दोन लाखाची संख्या जमवणं फार सोपं आहे, त्याच्यात काही शार हे नाही. नंतर निस्तार खूप अवघड आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्याचे डॉक्टर आम्ही आणतो, तपासतो आणि निघून जातो. मग नंतर जे काही दिवस लोक प्रेमाने सांगतात, काही दिवस शिव्याने सांगतात, नंतर तर पुन्हा दिसतील तिथं हे करतात लोक. म्हणून माझा अनुभव कुठे आहे, मी पहिलं शिबिर, आता मी शिबिर घेतले मग 10,000 पासून 33,000 लोकसंख्या असलेली घेतली, पण ती पूर्ण सक्सेस झाली. सुभाष देशमुखांचा लोकमंगल ग्रुप मोठा आहे, त्यांच्याकडे यंत्रणा खूप मोठी आहे. प्रत्येक आमदाराकडे अशी मोठी यंत्रणा असते. राहुल कुलांचं सातत्याने 8-7 वर्षापासून आहे. त्यांचं 15,000 लिमिटेशन असतं दरवर्षी, 15,000 लोक येतात आम्ही करतो. त्यांना पुणेजवळ चॅरिटीची सगळी यंत्रणा आम्ही तिथं राबवतो. पुण्याची मोस्ट ऑफ दी मुंबईच्या नंतर पुण्याला हॉस्पिटल आहे, तर ती यंत्रणा आम्हाला अशी इझी अवेलेबल होते, त्याच्यामुळे त्यांनाही अवघड जात नाही. परंतु ह्या भागामध्ये तसं महात्मा फुलेचे बरेचसे हॉस्पिटल आहेत, एम पॅनल आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महात्मा फुलेचे हॉस्पिटल इथे एम पॅनल आहे. पण दुर्दैवानी मला म्हणजे महाराष्ट्राला ही लक्ष वेधायची वेळ आली की ह्या भागामध्ये आर्थिक संपन्नता आहे, शेतकरी सदन आहे, सगळी गोष्ट आहे. परंतु पैसा कितीतरी असला तर कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर 25-25 लाख रुपये खर्च करून घरं बर्बाद झालेली मी बघितली. त्याच्यामुळे आर्थिक सदनता ही फक्त काही उपचारासाठी पुरेशी नसते. प्रिव्हेंट जेवढं करता येईल तेवढं सुट्टी तुम्हीच जबाबदार आहात. लोक सुट्टी बेसुमार पेस्टिसाईड वापरणं आणि पैसे कमवण्याच्या नादामध्ये फर्टिलायझर वगैरे तुम्ही एवढं युक्त करून टाकलं आहे की बस आता काळ पलटला आहे, परत आता सेंद्रिय शेतीकडे प्रयोग चालला आहे. मला आश्चर्याचा धक्का वाटेल की मी मुंबईमध्ये राहतो, 3 वर्षामध्ये आजही एकही मी माझी भाजी मी मुंबईतली खाल्ली नाही. माझ्याकडे माझी स्वतःची शेती आहे, मी सेंद्रिय शेतीतून तेवढी हे करतो, दर आठवड्याला माझी शेतीतून सगळं उत्पन्न येतं. म्हणजे तुम्हाला हे शॉकिंग असेल की मी अधिकारी जरी असतो तरी मी माझं घरचं स्वतःचं जेवण करतो. गहू ज्वार बाजरी वगैरे हे सध्या सगळं हे व्हेजिटेबल सगळ्या माझ्या पूर्ण हे शेवटी का मी ज्या ठिकाणी बसतो मी जे लोकांना सांगतोय आणि मी स्वतः जर त्या पद्धतीनं वागलो तर मग कसं व्हायचं. त्यामुळं तुम्हाला काही दिवसात शेवटी कळालं त्याला ज्यांना कळतं त्यांना जमतं. परंतु मला कळत नाही की इतके लोक ह्या भागामध्ये एवढे पेशंट असताना तुम्ही लोक जागरूक का नाही, अवेअरनेस का नाही, तुम्ही अवेअरनेस का महत्त्व करायची आपल्याला पूर्ण ताकदीनं माझी विनंती राहील. ग्रामीण रुग्णालय किंवा CPR ज्यांचे प्रतिनिधी आले ठीक आहे, मलाही माहिती तुमचे लिमिटेशन आहेत, परंतु तुमचा जो काही स्टाफ असेल, जे काही इक्विपमेंट्स असतील ते उपलब्ध. टुडे इकोची आम्ही ऑलरेडी परमिशन घेतली, जी महत्त्वाची असते. कारण बालकांचे आजार, दुर्धर आजार, 0 ते 18 वर्षापर्यंतचे बालकांचे आम्ही सगळ्या आजाराचे आम्ही केंद्र मुंबईमध्ये SRCC जे नारायण हृदयाचे जे युनिट आहे हजियालीच्या समोर मान्य असं ते बेंगलोरचं सगळ्यात मोठं युनिट. म्हणजे कधी काळी कुठली हाडचं प्रमोद चौधरीने सांगितलं की कोम म्हणजे बांबूचे कोम खाऊन बघणारी जात सध्या मी बघितली गडचिरोलीसारख्या परिसरामध्ये. आणि अशी काही मुंबईमध्ये रुग्ण येतात की त्यांच्याकडं 3-3 दिवस न जेवलेले रुग्ण बघतो तर उपचाराचं सोडून द्या. म्हणजे एकीकडं भारत आर्थिक महासत्ता होत आहे आणि दुसरीकडं भारताची दुसरी गरिबी, म्हणजे ही दरी मला कुठतरी संपवायची आणि प्रचंड काम करायचं. ताकद मला परमेश्वरानं दिलेली आहे. मला लोकांच्या जेवढे दररोज लोक मी ज्या दिवशी सुरुवातीला कक्षात आलो त्यादिवशी 3 लोक मला कुठंतरी ते आलेले दिसले फाईल शोधायला त्यांचे. आज त्याचं स्वरूप बदललं आहे. दररोज 400 लोक येतात. मी प्रत्येक 400 लोकांना मी स्वतः एंटरटेन करतो, त्यांचे दुःख ऑब्झर्व करतो, समुद्रात सोडतो, उद्या ताकदीनं उभा राहतो. ही ताकद दिली मला प्रत्येक लोकांनी. वेदनेशिवाय तिथं काहीच मिळत नाही तुम्हाला. आपण त्यांच्या वेदना दूर करण्यासाठी मला मिळालेली संधी आहे, त्याची सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करतो. महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जातो, प्रत्येकाला लाईव्ह संवाद करतो. मला भयानक वाचतो एवढं बघायला मिळेल. 15-15 लाख रुपये बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारखे केसेस असतात जे आता योगवाने आता उपचार निघाले. पहिले ह्याच्यावरती पूर्णतः अवेअरनेस नव्हता आणि डायग्नोसिस होत नव्हती. ही माणसं मरायची, लेकरं मरायची. परंतु माझं प्रामुख्याने लक्ष राहील घडणाऱ्या नागरिकांकडे. छोटी जीव प्रत्येकाचा अनमोल असतो त्यात काही शंका नाही, परंतु बालकावर आपण प्रत्येकजण कॉन्सन्ट्रेट होतो, इमोशनल असतो आपण. मुलाला कुठं लागलं तर आपण एकदम इमोशनल होतो, परंतु वडिलाला लागल्याच्या नंतर एवढं इमोशनल होत नाही. ठीक आहे, हा प्रत्येकाचा हे असतो. मला प्रमोद चौधरींचं मला अभिनंदन करेल की त्यांनी आणि शेखर गायकवाड जे कलेक्टर होते त्यांनी मला एक विषय असं पत्र लिहिलं. 2012 पासून RBSK अंतर्गत ज्या हृदयाच्या शस्त्रक्रिया त्या बंद आहेत. तुम्ही हॉस्पिटलवाले सगळ्यांना माहिती की RBSK अंतर्गत फक्त डायग्नोसिस केले आणि वारावर सोडून दिले. थोडं तरी प्रशासनाला संवेदनशीलता असायला पाहिजे होती तत्कालीन की ही जी बालकं आहेत ही प्राथमिक शाळेमध्ये डायग्नोसिस झालेली बालकं आहेत ज्यांची कॅपॅसिटी नाही की इंग्लिश स्कूलमध्ये घालण्याची. मला तुम्हाला आम्हाला सगळ्याला एक गोष्ट माहिती की मध्यमवर्गीय जरी असतील तरी इंग्लिश स्कूलमध्ये आपण घालतो. तुम्ही बघा म्हणजे हायर प्रोफाईलमधले जे लोक आहेत ते सध्या मी समजा मी माझ्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्ये घालेन. मध्यम वर्गातले कुटुंबीय सध्या इंग्लिश स्कूलमध्ये घालतील, परंतु जो लोअर बिलो पॉवर्टी आहे
त्यातले हे सगळे जे काही प्रायमरी सेक्शनमध्ये जे झडपीच्या स्कूल असतील किंवा तत्सम शाळा असतील, निवासी शाळा असतील, त्याच्यामध्ये त्याच्या जातात. आणि ही RBSK ची सगळी मुलं तिथं डायग्नोसिस झालेली. वॅक्सिन ज्या 14 वर्षापर्यंतच्या मुली आहेत त्यांना देण्यासाठी मला वाटते महाराष्ट्रातलं कदाचित पहिलं शिबिर असेल की त्याच्यामध्ये लार्ज स्वरूपामध्ये हे होत आहे. आणि दादांनी ते सांगितलं नाही पण मी सांगतो तुम्हाला, त्यांच्या लक्षात राहिलं नाही की 2500 रुपये कॉस्ट असलेली रक्कम आपण 1350 ते 1400 पर्यंत ती आणली, म्हणजे 50% पर्यंत आणली आपण त्यांना. आणि मी आता ती जास्त वेळ मिळाला नाही, 2 दिवसामध्ये मला हे झालं, ठीक आहे हरकत नाही, फोन नाही, फोनाची पाकळी. 300 वॅक्सिन माझ्या मित्र येते त्यांचं हॉस्पिटल, शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे 28,000 रुग्ण आहेत. कॅन्सरचे वाढते प्रमाण रोखणे आवश्यक आहे, यासाठी या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून यत्न केला जात आहे. शिबिरासाठी येणाऱ्या डॉक्टरांच्या निवासाची व जेवणाची तसेच रुग्णांना अल्पोहराची व्यवस्था केली जाणार आहे. शिबिरात तपासणी झाल्यानंतर पुढील उपचार मोफत केले जाणार आहेत. या बैठकीस मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातील सहाय्यक कर्मचारी नायब तहसीलदार JY दिवे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, जयसिंगपूर नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रोगावरील तज्ज्ञ डॉक्टर व त्यांचे प्रतिनिधी, मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.